मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पळसपे ते इंदापूर भागातील महामार्गाचं काम 12 वर्ष रखडलं असून प्रशासन व राज्य शासनाच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने जनआंदोलन करण्यात आलं. मनसे सैनिक हरिचंद्र तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली तसंच मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. महामार्गावरील जीवघेणे खड्डे आणि धोकादायक परिस्थितीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला. गणेशोत्सव तोंडावर आला असून लवकरात लवकर हे खड्डे भरून मार्ग सुस्थितीत आणावा, अन्यथा अधिक उग्र जनआंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला. गेले 12 वर्ष ह्या रस्त्याचं काम चालू आहे, त्याचे 2 ठेकेदार बदलले. त्याच्यामध्ये सर्व सत्तेमध्ये असणारे राष्ट्रवादी असेल, BJP असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. पण हा मुंबईपासून जवळ असणारा रोड त्यांना दिसत नाही आहे. इथे फक्त भ्रष्टाचार होतो आणि हे पैसे खाल्ले जातात आणि म्हणून तर आम्ही या रस्त्यावर उतरलो आहे. आणि आजचा हा फक्त छोटासा टेलर आहे, पुढचा हा आमचा आक्रमक असणार आहे. मागणी एकच आहे, 13 वर्ष भिजत गोंगडा ठेवला आहे, त्याचा आम्हाला येत्या 6 महिने वर्षामध्ये रिझल्ट असायला पाहिजे. आणि आता गणपतीचा जो प्रवास आहे कोकणामध्ये करणाऱ्या मंडळींचा, तो सुखसोयीचा होईल एवढी अपेक्षा बाळगतो. त्यासाठी हे एवढं उतरवले आहे सर्व वयस्कर महिला वयोवृद्ध पुरुष घरात ठेवून राहिले नाही, ही अवस्था त्यांना बघण्याचीच नाही. दरम्यान पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. धमशील सावंतसह ब्युरो रिपोर्ट, रायगड. आम्ही भरतो ना जो टॅक्स, तो टॅक्स वापरला जातो इथे, तो कोणाच्या घशातून इतकी जाते, इतकी जाते जनतेमध्ये. एवढंच सांगा साहेब, सगळ्या वस्तूवर असा करलेला आहे. खड्ड्यांमध्ये पैसे किती वाया जातो, काय नियम. संबंधित जिल्हाध्यक्ष श्री देवजी गायकवाड साहेब यांच्या उपस्थित वाढवण्यात येत आहे. तसंच जिल्हा सचिव श्री अमोजी केतकर यांच्या उपस्थित वाढवण्यात येत आहे. काय चाललंय शासनाचं, काय शिजलोय मला, नाहीतर मग यांना मनसोबत. साहेब फक्त एक शेवटचं अंतर किती आहे पनवेल ते इंदापूर? अरे बूम काढणार साईडला आहे तुझी हैरत करा, बाहेर बूम काढणार. 12 वर्ष 12 वर्ष.